नमस्कार, मी सारिका आणि छोटी शाशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात आशा करते, स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला अजून एक नंबर तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी, की अतिशय उपयुक्त पैसा कुणाला देताना, पैसा कुणाला घेताना, कर्ज देताना, कर्ज घेताना अशा प्रत्येक वेळी वापर होईल आणि त्याचे चमत्कारिक फायदे तुम्हाला बघायला मिळतील. जसा 520 राजा हा देदनादन सगळ्यांसाठी काम करत आहे, त्याचप्रकारे काही छोटे छोटे नियम नसू दे आपल्याकडे 520 राजा किंवा असू दे आपल्याकडे 520 राजा, तरी सुद्धा या नंबरचा वापर जर तुम्ही पैसे घेताना आणि पैसे देताना करत राहिला तर तुम्हाला जास्तीत जास्त लवकर मालामाल झाल्याशिवाय राहणार नाही, पैसा तुमच्याकडे टिकल्याशिवाय राहणार नाही. पैसा खर्च करताना तुम्हाला त्याची काळजी वाटेल किंवा खर्च हातून भरमसाठ होणार नाहीत. काय केलं पाहिजे, कोणता नंबर वापरायचा आहे, सॉरी तब्येत डाऊन आहे, वापरायचा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे किंवा तुम्हाला माहिती झालं पाहिजे की कोणत्या नंबरमुळं आपण लक्ष्मी जास्तीत जास्त आकर्षित करू शकतो किंवा काय करू शकतो. मागंसुद्धा यावर एक छोटासा व्हिडिओ मी बनवला होता, पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर पैसे घेताना आणि देताना बोला हा चमत्कारिक नंबर आणि त्याचे फायदे आजमावा स्वतः. तर काय करायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट आजकालची चूक आहे आपली, ती म्हणजे आपल्याकडं पैसाच नसतो. म्हणजे हा दिसणारा पैसा, ह्याला आपण पैसा म्हणून ओळखतो, तो पैसाच आपल्याकडे नसतो, तो मणीच आपल्याकडे नसतो. आपल्याकडं असतो प्लॅस्टिक मणी आणि त्यामुळं खरोखर गरिबी येण्याची कारणं ही प्लॅस्टिक मणीच आहे. सरकार काही सांगते, सगळं काही सांगते, पण पुराण काळापासून जे आपण जेव्हापासून जे शिक्के होते काय होतो तेव्हापासून आपण आपली ओळख कुणाशी आहे तर ह्याच्याशी आहे. लहानपणापासून आपली ओळख कुणाशी आहे तर पैशाशी आहे, ना की प्लॅस्टिक मणीशी. प्लॅस्टिक मणी हे आजकाल गरजेचं आहे, ते आपण वापरतो ठीक आहे, पण तरीसुद्धा आपलं पेमेंट झाल्यावर आपल्या धंद्या व्यापारातील काही ना काही थोडीशी रक्कम कायमस्वरूपी आपल्या पर्समध्ये, आपल्या पॉकेटमध्ये, आपल्या खिशामध्ये ही ठेवलीच पाहिजे. ज्याच्या पर्समध्ये फक्त मोबाईल आहे आणि ज्याच्या पर्समध्ये फक्त क्रेडिट कार्ड आहे त्याचं हळूहळू सगळं बष्ट व्हायला लागतं. हा तुमचा अनुभव आहे आजपर्यंत, तुम्हाला जे आम्ही व्हॉट्सअपवर सांगते तिथे तुम्ही हे सांगत आलात, हो ताई आम्ही या चुका करतो. तर पगार येतो तुमचा ATM ह्याच्यावर, आपल्या प्लॅस्टिक मणीवर येतो, बँकेच्या खात्यात जमा होतो, पण तो पैसा थोडाफार तरी घरी काढून आणावा आणि तो देवा पुढं ठेवावा, ना की मोबाईल देवा पुढं ठेवणे किंवा ATM कार्ड देवा पुढं ठेवणं. यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की पैसा दुसऱ्या दिवशी तुम्ही बँकेतनं काढून आणा आणि तो देवापाशी ठेवा. पैशानं पैसा वाढतो, ना की प्लॅस्टिक मणीनं पैसा वाढतो. हे आहे, हे सगळ्यांना करावं लागणार आहे, त्याच्यामध्ये माझं दुमत नाही आहे, पण पैसा हा आपल्याकडं पाहिजेच. तर आता नंबर सांगते, तर पहिल्यांदा जर ही चूक करत असाल तुम्ही की तुमच्या पर्समध्ये पैसेच नसतील तर ही चूक कधीही करू नका. दुसरी गोष्ट, महिन्याच्या पहिल्या बुधवारी बँकेतून तुमचे पगार कुठं होत आहेत त्यातून, व्यापारातून, कशातूनही तुम्हाला जे शक्य आहे, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये, जे काही तुमच्या ऐपतीनं तुम्हाला शक्य आहे, तो महिन्याच्या पहिल्या बुधवारी तो पैसा बँकेत असो, घरात असो, कुठेही असो घ्यायचा आणि तो पैसा आपण गणपतीच्या पायापाशी हिरव्या कापडावर किंवा हिरव्या पेपरवर ठेवायचा. तो ठेवल्यावर त्याला बुधवारचा अख्खा दिवस त्याच्यापाशी राहू द्या. संध्याकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी त्याला उदबत्ती धूप दाखवा. तुम्हाला जर शक्य असेल तर त्याला कशाचा तरी नैवेद्य दाखवा, गोड पत्तासा वगैरे, आणि ते पैसे हिरव्या कापडात किंवा कागदात गुंडाळून आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्या किंवा लॉकर नसेल तर आपल्या पर्समध्ये ठेवून द्या. हे पैसे कधीही खर्च करायचे नाही आहे, दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी यामध्ये भर टाकत राहायचे. त्यामुळं पैसा आकर्षित होईल, पैशानं पैसा वाढेल. हा पैसा कितीही झाला खर्च करू नका. जोवर तुमच्यावर वाईट वेळ येत नाही तोवर या पैशाला कसाही हात लावू नका. पैसा साठत राहू दे, 10 साठू दे, 20 साठू दे, कितीही साठू दे. पैसा आणि बुधग्रह याचा खूप मोठा संबंध आहे, कारण बुधग्रहामुळेच आपल्याला बुद्धी मिळते, बुद्धीमुळेच आपण पैसा कमावू शकतो, पैसा खर्च करू शकतो किंवा पैसा वापरू शकतो. त्यामुळं बुधवारला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळं बुधवारी तुम्ही पैसे या प्रकारे ठेवू शकता. दुसरी गोष्ट आता सांगते तुम्हाला की पैसा आपल्याला लोकाला द्यायचा आहे, मग ती एक भाजीची पेंडी घ्यायची आहे किंवा फ्रीज घ्यायचा आहे, TV घ्यायचा आहे, काहीही आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला खर्च पैसा आपला करायचा आहे, तर कसा करायचा? तुम्ही जर मोबाईल पे करत असाल किंवा गुगल पे करत असाल तर त्यावेळी पैसा पे होण्याच्या आधी आपण ज्यावेळी कोड दाबतो आपला त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही बोला 708, पहिल्यांदा तुम्ही बोला
708 आणि नंतर पैसा जाऊ दे, त्याचवेळी तुम्ही मनात हेही म्हणू शकता, हे माता लक्ष्मी मी तुझ्यावर खूप सारं प्रेम करत आहे, मी आत्ता 500 रुपये देत आहे पण 10 पटीनं तू माझ्याकडे ये, मी तुझी वाट पाहत आहे आणि नंबर बोला 708। वेळ नसेल बाकीचे शब्द बोलण्यापेक्षा, फक्त 708 बोललात तरीसुद्धा तो नंबर हा तुम्हाला पॉवरफुल नंबर आहे। तुम्ही 500 दिले तर 5000 तुम्हाला माघारी येण्यासाठी, अगदी चॅलेंज देऊन सांगते मी की हा नंबर काम करतो, 1 रुपयासुद्धा स्वतःच्या जवळचा असा जाऊ देऊ नका की त्याला तुम्ही 708 नंबर बोलला नाहीत। जिथं शक्य आहे तिथं पैसे काढूनच व्यवहार करा, म्हणजे हाताला सवय लागते पैसा कमी खर्च करायची। मोबाईलमध्ये लाखभर रुपये आहेत त्यामुळे आपण काहीही खरेदी करत सुटतो, जाऊ तिथं स्कॅन करून पैसे देत सुटतो, त्यामुळं आपलं आर्थिक नुकसान होतं। प्लॅस्टिक मनीमुळं भरपूर सारं आर्थिक नुकसान होतं आपलं, की आहे पैसे खरा खर्च पण तेच जर आपल्या पॉकेटमध्ये 1000 रुपये असतील तर आपण त्या 1000 रुपयाचाच फायदा करून घेतो किंवा तेवढंच आपल्याला जे पाहिजे तेवढं घेऊन येतो, पण हेच जर आपल्याजवळ मोबाईल असेल, आपल्याजवळ कार्ड असेल तर भरमसाठ खरेदी होती, भरमसाठ खर्च होतो। म्हणून पैशाची किंमत ओळखायची असेल, पैसा साठवायचा असेल, श्रीमंत व्हायचा असेल तर पैसा वापरायला सुरुवात करा। जो लागणारा खर्च आहे तुम्हाला महिन्याला तो बँकेतनं काढून आणा आणि तेवढ्यातच कसं भागेल ह्याचा प्रयत्न करा, त्यावेळी 4 पैसे तुमच्या उशाला राहणार आहेत, नाही तर प्लॅस्टिक मणीमारे सगळे पैसे खर्च होऊन जाणार आहेत आणि गरिबी तोंड देणार आहे। प्लॅस्टिक मणीच वापर लावतो आपल्याला, म्हणजे मोबाईल आहे तोच लावतो आपल्याला कर्ज घ्यायला, मोबाईलच माणूस सुरुवातीला कर्जावर घेतो, मोबाईलवरच अनेक फायनान्सचे फोन येतात आणि त्याला आपण बळी पडतो आणि आपण त्याच्यातनं कर्जाच्याकडं धाव घेतो किंवा कर्ज वाढत जातो डोक्यावरच, त्यामुळं त्यापेक्षा पैसा वापरायला शिका। कोणालाही पैसा देताना 708 नंबर बोलल्याशिवाय पैसा देऊ नका, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। 708 नंबर का, तर 7 आणि 8 हा अंक होतो 15 आणि 15चा अंक होतो 6, 6 अंक आहे शुक्राचा, मग शुक्र काय देतो हे आता सगळ्यांना पाठ झालेलं आहे, त्यामुळं 708 नंबर हा पॉवरफुल नंबर आहे। त्याचबरोबर पैसे देताना हा जो खुल्ला भाग असतो तो आपल्याकडे ठेवत जा आणि बंद भाग असतो तो तुम्ही लोकाला पे करत जा, देत जा, म्हणजे हा भाग सुटा, इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं बंद आहे, त्याच्याकडं बंद आहे, आपल्याकडं खुलं आहे, म्हणजे लक्ष्मी खुलेपणानं आपल्याकडं येत राहणार आहे असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळं बंद बाजू ही दुसऱ्याला देत जा आणि खुली बाजू ही आपल्याकडं कायम ठेवत जा आणि 708 नंबर हा जरूर बोलत जा, फायदा बघा कसा होतोय तुम्हाला आणि नंतर कमेंट करून सांगा। कर्ज हे मंगळवारी कधीही घेऊ नका, बुधवारी घ्या ते पण 12च्या आतमध्ये घ्या जर तुम्हाला कर्ज घ्यायची गरज पडत असेल तर। मंगळवारी कर्ज फेडायचं असेल तर त्याचे हप्ते हे तुम्ही मंगळवारी द्या, म्हणजे कर्ज भरभर फिटतं आणि ते 12च्या नंतर द्या, म्हणजे अजून भरभर कर्ज फिटायला आपल्याला सुरुवात होते। त्याचप्रमाणे ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ कमजोर आहे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये 9व्या 10व्या स्थानी किंवा कुंडलीच्या स्थानी मंगळ येतो, त्यांचा मंगळ कमजोर असतो, अशा लोकांनी कधीही कुणाला उधार देऊ नये हे लक्षात ठेवा। तो बुडालेला पैसा तुम्हाला कधीही माघारी मिळणार नाही आणि मिळाला तरीसुद्धा त्याला खूप सारे वर्ष आणि खूप सारे कष्ट करावे लागतील, त्यावेळी तुम्हाला तो पैसा माघारी मिळेल। कुणाला उधार द्यायचंच आहे, तुमचा हा व्यापार आहे की कुणाला उधार द्यावं लागतं आहे किंवा अजून काय असेल, तर कोणाला उधार देताना नंबर बोलायचा आहे आपल्याला तो म्हणजे 888। 3 वेळा 888 हा नंबर बोलल्याशिवाय किंवा 888 हा नंबर बोलल्याशिवाय कधीही कुणाला उधार पैसे देऊ नका, म्हणजे ते पैसे पटकन माघारी येतील। पैसे देताना मनात हा नंबर बोला आणि सांगा, हे माता लक्ष्मी पुढच्या व्यक्तीला गरज आहे म्हणून मी तुला त्याच्याकडे देत आहे, पण त्याची गरज भागव आणि 4 पट किंवा 10 पट माझ्याकडे लवकर माघारी ये। 888 हा नंबर कायमस्वरूपी लक्षात ठेवा। दुसरं, कोणाकडून पैसे घेताना तो आपल्याकडे टिकून राहावा। आता मी तुमच्याकडनं पैसे घेतेय ते माझ्याकडे टिकून राहावेत यासाठी पैसे कुणाकडनं पडवे तुमच्याकडनं रिसीव करते त्यावेळी कोणता नंबर बोलायचा, तर 505
505 हा नंबर बोलायचा कुणाकडूनही पैसे रिसीव करताना. तुम्ही नोकरदार आहात, तुम्ही कारखानदार आहात, तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही छोटे व्यापारी आहात, कुणी असू दे, तुमच्याकडं 1 रुपया आला तरी त्याला हातात घेताना 505 आपण बोलायचं. म्हणजे तो पैसा आपल्याकडं टिकून राहतो, ती लक्ष्मी आपल्याकडं टिकून राहते, स्थिर राहते. त्यावेळी सुद्धा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही बोलू शकता पैसे घेताना 505 हे माता लक्ष्मी धन्यवाद युनिवर्स, धन्यवाद माता लक्ष्मी, तू माझ्याकडे आली आहेस तर याच प्रकारे टिकून राहा आणि आणखीन आणखीन लक्ष्मी माझ्याकडे येऊ दे, माझा पैसा टिकून राहू दे. नंबर बोलायचा 505. तर 505 नंबरची बेरीज काय होती तर 10, आणि 10 पुढं म्हणजे 0 काय व्हॅल्युशन आहे, 1 पुढं जेवढे 0 लागतील तेवढी व्हॅल्युएशन वाढत जाणार आहे. म्हणून हा नंबरसुद्धा काम करतो की 505. 10 नंबर नाही बोलायचा आपल्याला तर 505 हा नंबर बोलायचा आहे. हे सगळं केल्यावर आपोआपच आपल्याकडं लक्ष्मी वाढत राहते, लक्ष्मी आकर्षित होत राहते आणि आपले वाईट दिवस गरिबी संपायला सुरुवात होते. पण ज्यावेळी आपली गरिबी संपायला सुरुवात होते, आपल्याकडं पैसे वाढायला सुरुवात होती, त्यावेळी आपलं टेटस बदलायला सुरुवात होती. म्हणजे आपलं वागणं, बोलणं, कपडे, ज्वेलरी, फॅशन हे सगळं बदलायला सुरुवात होती. तर मी या मताची आहे की जर तुम्ही जेवढा दिखावा कराल, ठीक आहे, तुम्ही आत्ता गरिबातले गरीब आहात आणि तुम्हाला चांगली परिस्थिती आली तर तुम्ही चांगले कपडे घालू शकता, चांगलं खाणं खाऊ शकता, वागू शकता. पण या कोणत्याही गोष्टीचा शो ऑफ एवढा करू नका की लोक तुमच्या पैशाला, तुमच्या श्रीमंतीला, तुमच्या लक्ष्मीला नजर लावतील. कारण जमान्यात इथं हेच पडलेलं आहे. आपण जर एखादी साडी जरी खरेदी करत असो तरी सुद्धा शेजारची बाई म्हणते ही 1000 साडी घेते, ही साडी मला घेता आली असती तर किती बरं झालं असतं. पण यावेळी त्यांची नजर असते ती ती पैशावर असते आपल्या, की हिच्याकडे पैसे आहे म्हणून ही 1000 साडी घेऊ शकते आणि मी 300 साडी घेताना सुद्धा त्याला 20 कमी कर म्हणून त्याच्या मागं लागतीये. ही साधं उदाहरण सांगितलं. हे मोठ्या मोठ्या गोष्टी सुद्धा होऊ शकतं. तुमच्याकडं ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे आणि एखाद्याच्या घरी साधं मशीन आहे तर तिथं सुद्धा ती व्यक्ती हे करू शकते. याचा इन्कम जास्त आहे म्हणून हिनं हा मशीन घेतलं, हिनं हा फ्लॅट घेतला, हिनं हे घेतलं. म्हणजे एकंदर काय की भौतिक सुखाची गरज सगळ्यांना आहे, पण त्याचा दिखावा कमी करा किंवा तोंडानं कमी सांगा. माझा मुलगा 1,00,000 कमवतो, माझा मुलगा 10,00,000 कमवतो, माझं असं, माझं तसं, माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत, माझं असं आहे, माझ्याकडे एवढे तोळे सोनं आहे. हा जो मोठेपणा दाखवायचा, शो अप करायचा, मोठेपणा दाखवणं, लोकाला दिखाऊपणा करणं, हे सगळं जर सोडलं तर माता लक्ष्मी आपल्यावर कायमस्वरूपी प्रसन्न राहते. माता लक्ष्मीला भजून खाणारी लोक, म्हणजे काय म्हणतात बोली भाषेत त्याला, भजून खाणारी लोक आपण म्हणतो त्याला, तिची कदर करून खाणारी लोक, कदर करून तिला सांभाळणारी लोक, कदर करून तिला तिचा उपयोग करणारी लोक ही माता लक्ष्मीला अतिशय आवडतात. खर्चिक लोक माता लक्ष्मीला कधी आवडत नाही. चिंगूस लोक माता लक्ष्मीला जास्तीत जास्त आवडतात. किती काम, चिंगूस म्हणजे पूर्ण चिंगूस लोकांकडं पण ती कधी राहत नाही. पण जिथं पाहिजे तिथं चिंगूसपणा, जिथं पाहिजे तिथं पैसा खर्च करणे, या लोकांकडं माता लक्ष्मी टिकून राहते. म्हणून आज सांगितलेले हे एंजल नंबर कायम स्वरूपी लक्षात ठेवा, म्हणजे तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. चमत्कारिक नंबर आहेत, चमत्कारिक रिझल्ट आहेत, तर जरूर जरूर याचा वापर करा. कसा वाटला हा व्हिडिओ हे मला जरूर सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तुम्हाला जर माझ्याकडचे काही प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर वरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर माझ्यावर व्हॉट्सअपवर संपर्क साधा. तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.